नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बौद्ध काळातील शिक्षणाची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. बौद्ध काळातील शिक्षणाची वैशिष्ट्ये पाहण्याच्या पूर्वी आपण गेल्या 4 ते 5 व्हिडिओच्या माध्यमातून बौद्ध काळामधील शिक्षण पद्धती कशा प्रकारे चालत होती त्याविषयीची अतिशय सविस्तर अशा प्रकारे माहिती बघितलेली आहे की ज्यामध्ये बौद्ध काळामधील शिक्षणाची ध्येये कोणती होती, बौद्ध काळातील शिक्षणाचा अभ्यासक्रम कशा प्रकारे चालत होता, त्याचबरोबर बौद्ध काळामध्ये शिक्षणाच्या कोणकोणत्या अध्यापनाच्या पद्धती होत्या, या सर्व बाबींचा अभ्यास आपण पाठीमागील 4 ते 5 व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. आणि यानंतर आज आपण बौद्ध काळातील शिक्षणाची जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांचा अभ्यास आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. बौद्ध काळातील शिक्षणाची वैशिष्ट्ये. बौद्ध काळातील शिक्षणाची वैशिष्ट्ये पाहत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे बौद्ध काळामध्ये गौतम बुद्धांनी सर्वसामान्य जी जनता आहे त्या सर्वसामान्य जनतेला शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला होता. कारण याच्या अगोदरचा जो ब्राह्मण काळ आपण अभ्यासला की ज्या ब्राह्मण काळामध्ये केवळ ब्राह्मण आणि क्षत्रियांचंच वर्चस्व निर्माण झालेलं होतं आणि शूद्र आणि वैश्यांना फार महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त झालेलं नव्हतं, म्हणून जात धर्म यांचा भेदाभेद त्या काळामध्ये होत होता की जो भेदाभेद या ठिकाणी बौद्ध काळामध्ये गौतम बुद्धांनी कमी केला आणि शिक्षण जे आहे हे शिक्षण सर्वांसाठी खुले करण्याचं काम केलं. म्हणजे गौतम बुद्धांनी असं सांगितलं की जगामधला कुठलाही जात धर्म भेद किंवा न मानता सर्वसामान्य लोकांसाठी किंवा सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी माझ्या धर्माचं शिक्षण हे खुलं राहील अशा पद्धतीने सांगितलं. त्यामुळं इथं कुठलाही जातभेद पंथ न मानता सर्वांना हे शिक्षण देण्याचं काम केलं गेलं. बौद्ध धर्म आणि वैदिक धर्म या दोघांच्याही शिक्षणाचा जर विचार केला तर बौद्ध धर्मीय शिक्षण हे जरी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं सांगितलेलं असलं किंवा दिलेलं असलं तरी देखील त्याच्यातली काही गोष्टी ज्या आहेत किंवा काही वैशिष्ट्ये जी आहेत ही वैदिक शिक्षणाशी बरीचशी मिळती जुळती असलेली आपल्याला दिसून येतील. म्हणजे वैदिक शिक्षण पद्धतीतली वैशिष्ट्ये आणि बौद्ध काळातल्या शिक्षणाची वैशिष्ट्ये याच्यामध्ये कुठेतरी थोडंसं साम्य असलेलं आपल्याला दिसून येईल. आणि हे साम्य कशाप्रकारे आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणारच आहोत. तर बौद्ध काळातील शिक्षणाची जी वैशिष्ट्ये आहेत ही शिक्षणाची वैशिष्ट्ये साधारणपणे पुढील प्रमाणे आहेत. त्याच्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विद्यार्थी दशा. विद्यार्थी दशा म्हणजे विद्यार्थ्याला शिक्षण घेण्यासाठी कशाप्रकारे परवानगी दिली जात होती किंवा कशा पद्धतीनं विद्यार्थी दशा बौद्ध काळामध्ये होती. तर जसं आपण बघितलंच की बौद्ध काळातील शिक्षणामध्ये सर्व जाती धर्मातील लोकांना शिक्षणासाठी प्रवेश मिळत होता. म्हणजे बौद्ध धर्मातलं शिक्षण जे आहे हे शिक्षण मठ विहार असेल किंवा संघ असेल या तिन्ही वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जरी दिलं जात असलं तरी त्या शिक्षणामध्ये सर्वसामान्य लोकांना किंवा सर्व जाती धर्माच्या लोकांना शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळत होता. मात्र हा प्रवेश जरी सर्वसामान्य लोकांना किंवा कोणालाही मिळत असला तरी त्याच्यामध्ये राजे असतील, व्यापारी असतील, शिंपे असतील, मासेमार असतील, ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल, शूद्र असेल अशा सर्वच लोकांना या शिक्षणामध्ये प्रवेश मिळत होता. तरी देखील काही लोकांना शिक्षणापासून वंचित राहावं लागत होतं. म्हणजे गौतम बुद्धांनी शिक्षणामध्ये प्रवेश देत असताना असे काही नियम ठरवून दिले होते की ज्या नियमांचं पालन जर केलं नाही तर मात्र त्या विद्यार्थ्याला शिक्षणामध्ये प्रवेश दिला जात नव्हता. तर असे कोणते व्यक्ती होते किंवा असे कोणते शिष्य होते की ज्यांना शिक्षणामध्ये बौद्ध काळामध्ये प्रवेश दिला जात नव्हता? तर पहिला नियम आहे ज्याला पालकाची परवानगी नाही. म्हणजे पालकाची परवानगी असल्याशिवाय त्या विद्यार्थ्याला शिक्षणामध्ये प्रवेश दिला जात नव्हता किंवा मठामध्ये प्रवेश दिला जात नव्हता. म्हणजे पालकाची परवानगी असणं आवश्यक आहे. पालकाची परवानगी नसेल तर अशा विद्यार्थ्याला प्रवेश नाकारला जात होता. संसर्गजन्य रोगांनी पीडित व्यक्ती, म्हणजे जी व्यक्ती त्या काळामध्ये म्हणजे कुष्ठरोगासारखा रोग असेल तर जो संसर्गजन्य आहे किंवा सध्याच्या काळामध्ये कोरोनासारखा रोग आलेला आहे की जो संसर्गजन्य आहे अशा प्रकारचा रोग, संसर्गजन्य रोग जर ज्या व्यक्तीला असेल तर अशा व्यक्तीला प्रवेश नाकारण्यात येत होता. त्यानंतर चांगल्या हुद्द्यावर नोकरी असणाऱ्यांना, म्हणजे ज्या व्यक्ती नोकरी करतायत किंवा अधिकारी म्हणून काम करतायत, चांगल्या हुद्द्यावर काम करतायत,
अशा विद्यार्थ्यांना देखील शिक्षणापासून वंचित राहावं लागत होतं, त्यांना देखील प्रवेश नाकारला जात होता. लूटमारीचा आरोप असणाऱ्यांना म्हणजे चोरी करणं, भांडणं, मारामाऱ्या करणं यासारखे आरोप ज्या व्यक्तींवर आहेत किंवा लूटमारीचा आरोप आहे, तर अशा व्यक्तींना देखील शिक्षणामध्ये प्रवेश दिला जात नव्हता. त्यानंतर तुरुंगामध्ये वास्तव्य करून आलेल्या लोकांना, म्हणजे ज्या लोकांनी तुरुंगामध्ये जाऊन वास्तव्य केलेलं आहे किंवा जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा झालेली आहे आणि तुरुंगामध्ये जाऊन जे लोक राहिलेले आहेत अशा लोकांनासुद्धा बौद्ध शिक्षण पद्धतीमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. त्यानंतर गुलाम लोक, म्हणजे जे लोक गुलामगिरीमध्ये आपलं जीवन जगत आहेत अशा गुलामगिरीमध्ये जीवन जगणाऱ्या लोकांनाच देखील या बौद्ध काळामध्ये प्रवेश नाकारला जात होता. आणि पुढचं आहे ज्यांच्या हाताची बोटे झडलेली आहेत, जे मगाशी जसं म्हटलं की कुष्ठरोग सारखा रोग जर एखाद्या व्यक्तीला झालेला असेल तर त्याच्या हाताची बोटं झडलेली असतात. आणि मग अशा प्रकारचा जर व्यक्ती असेल की ज्याला हा रोग झालेला आहे आणि त्याच्या हाताची बोटं झडलेली आहेत, तर अशा व्यक्तीला देखील बौद्ध काळातल्या शिक्षणामध्ये प्रवेश नाकारला जात होता. म्हणजे बौद्ध काळातील शिक्षण हे जरी सर्व विद्यार्थ्यांसाठी खुलं असलं, सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी खुलं असलं, तरी देखील असे काही नियम या ठिकाणी घातले होते की ह्या नियमांचं जर पालन केलेलं नसेल तर मात्र त्या विद्यार्थ्याला या मठामध्ये किंवा बौद्ध काळातील शिक्षणामध्ये प्रवेश नाकारला जात होता. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विद्यार्थी दशेचा कालावधी. म्हणजे विद्यार्थी दशा जी आहे त्या विद्यार्थी दशेचा कालावधी साधारणपणे किती असायचा, तर जसं आपण वैदिक काळातील शिक्षणाचा अभ्यास केला की ज्या वैदिक काळामध्ये शिक्षणामध्ये प्रवेश देत असताना वयाच्या 8व्या वर्षी त्या विद्यार्थ्याला शिक्षणामध्ये प्रवेश दिला जायचा, उपनयन नावाचा संस्कार त्या विद्यार्थ्याचा केला जायचा आणि मगच त्याला गुरुकुलामध्ये प्रवेश दिला जायचा, अगदी तशाच पद्धतीनं बौद्धकालीन शिक्षणामध्ये देखील वयाच्या 8व्या वर्षी त्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला जायचा. म्हणजे वयाच्या 8 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय त्या विद्यार्थ्याला शिक्षणामध्ये किंवा मठामध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळत नव्हता. आणि पबज्जा नावाचा विधी त्या काळामध्ये बौद्ध काळामध्ये केला जायचा की ज्या पबज्जा विधी झाल्याशिवाय मुलांना मठामध्ये प्रवेश दिला जात नव्हता. म्हणजे हा विधी ज्या विद्यार्थ्यांचा झालेला असेल अशाच मुलांना प्रवेश दिला जात होता. म्हणजे वैदिक काळामध्ये जसं आपण बघितलं की उपनयन नावाचा संस्कार केला जायचा आणि मगच विद्यार्थ्याला गुरुकुलामध्ये प्रवेश दिला जायचा, तशाच प्रकारे बौद्ध काळामध्ये देखील पबज्जा नावाचा विधी होता की हा विधी झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नव्हता. शिक्षणाचा कालावधी हा 12 वर्षांचा होता. म्हणजे जसं मगाशी मी म्हटलं की बौद्ध काळ आणि वैदिक काळातील काही गोष्टी या मिळत्या जुळत्या आहेत, काही वैशिष्ट्यामध्ये आपल्याला सारखेपणा दिसतो, तर ही गोष्ट आपल्याला इथं सारखेपणा असलेले दिसेल की वैदिक काळामध्ये देखील 8व्या वर्षी प्रवेश दिला जात होता, तिथं देखील एक विधी केल्याशिवाय मुलांना प्रवेश दिला जात नव्हता, तसाच इथं पण एक विधी केला जात होता. शिक्षणाचा कालावधी हा 12 वर्षांचाच होता वैदिक काळामध्ये देखील, तसाच बौद्ध काळामध्ये देखील हा कालावधी 12 वर्षांचाच आहे. वयाच्या 20व्या वर्षानंतर इच्छेनुसार मग तो विद्यार्थी संघामध्ये राहू शकत होता. म्हणजे 12 वर्षाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्याला उच्च शिक्षण घ्यायचं आहे किंवा ज्याला संघामध्ये प्रवेश घ्यायचा आहे, कायमस्वरूपी संघाचं सदस्यत्व त्याला घ्यायचं आहे, अशा व्यक्तीला 20व्या वर्षानंतरच त्याला प्रवेश दिला जात होता आणि कायमस्वरूपी भिक्षू म्हणून त्याला संघामध्ये वास्तव्य करण्याची परवानगी दिली जात होती. आणि असे जे भिक्षू कायमस्वरूपी संघामध्ये राहत होते अशाच भिक्षूंना पुढे उपाध्याय किंवा आचार्य ही पदवी दिली जायची. म्हणजे हेच भिक्षू भविष्यकाळामध्ये आचार्य किंवा उपाध्याय म्हणून कार्य करायचे. म्हणजे विद्यार्थी दशेचा जो कालावधी आहे तो वैदिक काळाप्रमाणेच बौद्ध काळामध्ये देखील 8व्या वर्षी प्रवेश दिला जायचा, 12 वर्षाचं शिक्षण असायचं आणि 20व्या वर्षानंतर हे शिक्षण पूर्ण व्हायचं. ज्याला पुढं संघामध्ये राहायचं आहे अशा व्यक्तींनी भिक्षू म्हणून त्या संघामध्ये राहावं लागत होतं. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विद्यार्थी प्रवेश. म्हणजे विद्यार्थ्याला प्रवेश कशा प्रकारे दिला जात होता, जसं आपण वैदिक काळामध्ये बघितलं की उपनयन नावाचा एक संस्कार विद्यार्थ्याचा केला जायचा आणि त्या उपनयन संस्कारानंतरच विद्यार्थ्याला प्रवेश दिला जायचा, तशाच प्रकारे बौद्धकालीन शिक्षण पद्धतीमध्ये देखील मठामध्ये प्रवेश देत असताना
पबज्जा नावाचा एक विधी त्या काळामध्ये केला जायचा की हा पबज्जा विधी झाल्याशिवाय त्या विद्यार्थ्याला मठामध्ये प्रवेश दिला जात नव्हता. आणि हा जो विधी होता हा विधी 8 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच केला जाई. म्हणजे वैदिक काळाप्रमाणेच बौद्ध काळामध्ये देखील विद्यार्थ्याच्या वयाच्या 8व्या वर्षी किंवा 8 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच हा पबज्जा नावाचा विधी जो आहे हा विधी केला जाई आणि नंतरच त्या विद्यार्थ्याला मठामध्ये शिक्षणासाठी प्रवेश दिला जाई. आता पबज्जा या शब्दाचा अर्थ आहे घरापासून दूर जाणे. म्हणजे घरापासून दूर जाऊन शिक्षण घेणं म्हणजे पबज्जा. अशा प्रकारचा अर्थ या ठिकाणी पबज्जा या शब्दाचा सांगितला आहे. जसा उपनयन संस्काराचा पण आपण अर्थ बघितला की गुरुच्या जवळ जाऊन बसणे किंवा गुरुजवळ जाऊन शिक्षण घेणे म्हणजे उपनयन, तसंच इथं पबज्जा शब्दाचा पण अर्थ आहे की घरापासून दूर जाणे. म्हणजे आपल्या घरापासून दूर जाऊन मठामध्ये विहारामध्ये किंवा संघामध्ये जाऊन शिक्षण घेणे, म्हणून त्या विधीला पबज्जा विधी असं म्हटलेलं आहे. आता या पबज्जा विधीचं जे स्वरूप आहे ते स्वरूप कशा प्रकारचं होतं बघा. तर ज्या व्यक्तीला किंवा ज्या विद्यार्थ्याला मठामध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घ्यायचा आहे त्यानं काय करायचं की डोक्यावरील संपूर्ण केस त्याला कापावे लागत होते. म्हणजे आपल्या डोक्यावरचे सगळे केस त्याला कापून पिवळे वस्त्र परिधान करणं त्या काळामध्ये आवश्यक होतं. म्हणजे डोक्यावरचे पूर्ण केस कापणे आणि पिवळे वस्त्र परिधान करणं हा पहिला अट त्या ठिकाणी होती. त्यानंतर आचार्यांच्या समोर गुडघे दुमडून बसावं लागायचं. म्हणजे जसं आजच्या काळामध्ये लोक नमाज पठणासाठी बसतात गुडघे दुमडून, तशा पद्धतीनं त्या बौद्ध काळामध्ये देखील त्या विद्यार्थ्याला आचार्यांच्या समोर गुडघे दुमडून बसावं लागायचं आणि आचार्यांच्या पायावर त्याचं डोकं ठेवून आचार्यांना वंदन करावं लागायचं. म्हणजे गुडघे दुमडून त्या आचार्यांच्या समोर बसायचं आणि आचार्यांच्या पायावर स्वतःचं डोकं ठेवायचं आणि त्या आचार्यांना वंदन करावं लागायचं. आणि हे वंदन करून झाल्यानंतर एक प्रार्थना त्या काळामध्ये त्या विद्यार्थ्यांना म्हणावी लागायची आणि ती 3 वेळा म्हणावं लागायची. म्हणजे एक प्रार्थना त्या विद्यार्थ्यांना म्हणावी लागायची आणि ही प्रार्थना किती वेळा म्हणायची, तर 3 वेळा ती म्हणावी लागायची. ही प्रार्थना काय आहे बघा, बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी आणि संघम शरणम गच्छामी. म्हणजे अशा प्रकारे ही एक प्रार्थना होती की जी प्रार्थना त्या विद्यार्थ्याला 3 वेळा म्हणावी लागायची. बुद्धम शरणम गच्छामी म्हणजे मी बुद्धाला शरण जात आहे, म्हणजे बुद्धांना, गौतम बुद्धांना मी शरण जात आहे. धम्मम शरणम गच्छामी म्हणजे बौद्ध धर्माला मी शरण जात आहे, बौद्ध धर्माला मी शरण जातो हे मला मान्य आहे. आणि संघम शरणम गच्छामी म्हणजे जो संघ गौतम बुद्धांनी स्थापन केला जात होता त्या संघाला पण मी शरण जात आहे. अशा प्रकारची ही प्रार्थना होती आणि ही प्रार्थना 3 वेळा त्या विद्यार्थ्याला म्हणावी लागायची. आणि ही प्रार्थना म्हणून झाल्यानंतर मग त्या विद्यार्थ्याचा हा पबज्जा विधी जो आहे हा पबज्जा विधी संपूर्ण व्हायचा. आणि हा पबज्जा विधी झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला आचार्य किंवा त्या काळचे उपाध्याय जे होते हे त्याला 10 आदेशांचं पालन करायला सांगायचे. म्हणजे हे 10 आदेश कोणते आहेत तर हे आपण नंतर बघणारच आहोत. तर 10 आदेश त्या काळामध्ये त्या विद्यार्थ्याला सांगायचे की ज्या 10 आदेशांचं पालन त्या विद्यार्थ्याला करावं लागायचं. म्हणजे अशा प्रकारे त्या विद्यार्थ्याला बौद्धकालीन शिक्षणामध्ये प्रवेश घेत असताना हा पबज्जा नावाचा विधी करावा लागायचा की जो वैदिक काळातील उपनयन संस्कारासारखाच होता. म्हणजे उपनयन संस्कार असेल किंवा पबज्जा विधी असेल, हा विधी झाल्याशिवाय वैदिक आणि बौद्ध काळातील शिक्षणामध्ये प्रवेश दिला जात नव्हता. म्हणून हा प्रवेश घेण्यासाठी हा विधी पार पाडावा लागायचा आणि मगच त्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला जायचा. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उपसंपदा समारंभ. उपसंपदा समारंभ म्हणजे परत हे देखील वैशिष्ट्य हे वैदिक काळातील शिक्षणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे असलेलं आपल्याला दिसेल की जिथं समावर्तन समारंभ नावाचं एक वैशिष्ट्य बघितलं होतं की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो समारंभ, समावर्तन समारंभ जो आहे तो समावर्तन समारंभ वैदिक काळामध्ये केला जायचा, तशाच प्रकारे अगदी बौद्ध काळामध्ये देखील विद्यार्थ्याचं 12 वर्षे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा हा उपसंपदा समारंभ केला जायचा. म्हणजे 8व्या वर्षी प्रवेश दिल्यानंतर 12 वर्षाचं शिक्षण घेऊन तो विद्यार्थी पूर्ण झाला की तो शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 20व्या वर्षानंतर म्हणजे 20व्या वर्षानंतरच त्या विद्यार्थ्याचा हा उपसंपदा समारंभ
केला जायचा आणि हा उपसंपदा समारंभ करण्यासाठी जर त्या विद्यार्थ्याला संघात राहायचे असेल तर या उपसंपदा समारंभाला हजर राहणं आवश्यक होतं किंवा अनिवार्य होतं. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला 20 वर्षानंतर संघामध्येच राहायचं आहे, संघामध्ये प्रवेश घेऊन भिक्षू म्हणून त्या ठिकाणी जगायचं आहे, अशा विद्यार्थ्याला या उपसंपदा समारंभाला हजर राहणं आवश्यक होतं. कारण हा समारंभ झाल्याशिवाय त्या विद्यार्थ्याला भिक्षू म्हणून त्या संघामध्ये राहण्यास परवानगी नव्हती आणि त्यामुळंच हा समारंभ त्या काळामध्ये बौद्ध काळामध्ये केला जायचा. आता ह्या समारंभाचं स्वरूप कसं होतं किंवा उपसंपदा समारंभ कशा प्रकारे केला जायचा, तर संघामध्ये कमीत कमी 10 वर्ष वास्तव्य केलेल्या 10 विद्वानांच्या उपस्थितीमध्ये हा समारंभ होत होता. म्हणजे ज्या लोकांनी किंवा ज्या भिक्षूंनी ज्या विद्वानांनी कमीत कमी 10 वर्ष संघामध्ये वास्तव्य केलेलं आहे अशा 10 विद्वानांच्या उपस्थितीमध्ये हा उपसंपदा समारंभ बौद्ध काळामध्ये केला जात होता. आता हा समारंभ होत असताना काय केलं जायचं, तर हे जे काही 10 विद्वान त्या काळामध्ये उपस्थित असायचे हे विद्वान काय करायचे, तर त्या विद्यार्थ्याला काही प्रश्न विचारायचे. म्हणजे काही प्रश्न विचारायचे आणि ह्या प्रश्नांची उत्तरं जो विद्यार्थी योग्य प्रकारे देईल तोच विद्यार्थी या समारंभामध्ये उत्तीर्ण व्हायचा आणि जो विद्यार्थी उत्तीर्ण झाला असेल त्यालाच काय व्हायचं, नंतर संघामध्ये प्रवेश दिला जायचा आणि सिद्धिविहारक या नावाने नंतर तो शिष्य जो आहे तो शिष्य ओळखला जायचा. म्हणून हे प्रश्न जे आहेत हे प्रश्न कोणते होते तर आपण ते प्रश्न बघूया कुठले आहेत. तर प्रश्न काय आहेत बघा, तुला एखादा आजार आहे का, म्हणजे त्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारला जायचा की तुला एखादा आजार आहे का, कारण जर आजारी असतील तर मग तुला प्रवेश दिला जाऊ शकत नाही. त्यानंतर तू स्वतंत्र व्यक्ती आहेस का, म्हणजे तू स्वतंत्र व्यक्ती आहेस का, म्हणजे तू सांसारिक व्यक्ती नाही ना, तुझ्या पाठीमागं बायको किंवा मुलं बाळं नाहीत ना, कारण सांसारिक व्यक्ती असतील तर तुला कायमचा भिक्षू म्हणून त्या संघामध्ये राहता येणार नाही, कारण त्या मुलाबाळांचं नंतर हाल होऊ शकतील. म्हणून तू स्वतंत्र व्यक्ती आहेस का, अशा प्रकारचा एक प्रश्न त्याला विचारला जायचा. त्यानंतर तू उच्च दर्जाच्या नोकरीत आहेस का, म्हणजे नोकरीत असणाऱ्यांना तिथं संघामध्ये प्रवेश दिला जात नव्हता, त्यामुळे हा एक प्रश्न तिथं विचारला जायचा की तू उच्च प्रकारच्या नोकरीस आहेस का, जर नोकरीत असशील तर तुला प्रवेश नाकारला जाईल. त्यानंतर पालकांची परवानगी आहे का, तुला पालकांची परवानगी आहे का, कारण संघामध्ये कायमस्वरूपी भिक्षू म्हणून राहायचं असेल तर पालकांची परवानगी असणं आवश्यक आहे, कारण 12 वर्षाचं शिक्षण घेतल्यानंतर त्या भिक्षूला घरी जाण्याची परवानगी होती. मात्र ज्यांना तरी देखील 20 वर्षानंतर देखील कायमस्वरूपी संघामध्ये राहायचं आहे अशा विद्यार्थ्यांना पालकांची परवानगी आवश्यक होती, कारण पालकांनी परवानगी जर नाकारली तर अशा विद्यार्थ्यांना संघामध्ये प्रवेश दिला जात नव्हता. त्यानंतर तुला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत का, म्हणजे 20 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय देखील हा उपसंपदा समारंभ केला जात नव्हता किंवा संघामध्ये प्रवेश दिला जात नव्हता, त्यामुळे देखील तुला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत का, असा एक प्रश्न त्या काळामध्ये विद्यार्थ्याला विचारला जायचा. त्यानंतर तुझे नाव काय, म्हणजे तुझं नाव काय आहे, अशा प्रकारचा एक प्रश्न त्या विद्यार्थ्याला विचारला जायचा आणि त्याचं नाव जाणून घेतलं जायचं. त्यानंतर तुझ्या उपाध्यायाचे नाव काय आहे, म्हणजे 12 वर्ष ज्या उपाध्यायाकडं ज्या आचार्यांकडं तू शिक्षण घेतलेलं आहेस अशा तुझ्या त्या उपाध्यायांचं नाव काय आहे, हा देखील प्रश्न त्या विद्यार्थ्याला विचारला जायचा. आणि हे सर्व प्रश्न विचारल्यानंतर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे जो विद्यार्थी योग्य पद्धतीनं देईल बरोबर देईल तोच विद्यार्थी या उपसंपदा समारंभामध्ये उत्तीर्ण झाला असे त्याला जाहीर केलं जायचं. आणि जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील त्या विद्यार्थ्याला सिद्धिविहारक या नावानं नंतर ओळखलं जायचं. म्हणजे जे विद्यार्थी या उपसंपदा समारंभामध्ये उत्तीर्ण होतील या सर्व प्रश्नांची उत्तर देतील अशा विद्यार्थ्याला सिद्धिविहारक या नावानं नंतरच्या काळामध्ये ओळखलं जायचं. म्हणजे अशा पद्धतीनं अगदी सुरुवातीला मठामध्ये प्रवेश देत असताना पबज्जा नावाचा विधी बौद्ध काळामध्ये केला जायचा आणि 12 वर्षाचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर 20व्या वर्षानंतर जर त्या विद्यार्थ्याला भिक्षू म्हणून कायमस्वरूपी संघामध्ये वास्तव्य करायचं असेल तर हा उपसंपदा नावाचा समारंभ केला जायचा आणि या उपसंपदा समारंभामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतरच त्या विद्यार्थ्याला
कायमस्वरूपी संघामध्ये राहण्याची परवानगी दिली जायची. तर हे एक बौद्धकालीन शिक्षणाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर बौद्धकालीन शिक्षणाच्या वैशिष्ट्यामधील पुढचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विद्यार्थी दशेतील आचरणाचे नियम. म्हणजे बौद्ध काळामध्ये शिक्षण घेत असताना किंवा बौद्ध संघामध्ये राहत असताना मठांमध्ये विहारांमध्ये राहत असताना त्या विद्यार्थ्यांना काही नियमांचं पालन करावं लागायचं. म्हणजे त्या नियमांचं पालन केल्याशिवाय त्या विद्यार्थ्यांना त्या संघामध्ये मठामध्ये राहता येत नव्हतं. आणि हे जे नियम आहेत हे नियम स्वयंशिस्तीनं त्या विद्यार्थ्यांनी पालन करावं अशा प्रकारची अपेक्षा असायची. आता हे नियम कोणते होते बघा. तर पहिला नियम आहे भिक्षा मागणे. म्हणजे भिक्षा मागणं हा सर्वात पहिला नियम होता. कोणताही विद्यार्थी असेल, उच्च नीच जातीचा असेल, राजाचा मुलगा असेल किंवा सर्वसामान्य व्यक्तीचा मुलगा असेल, प्रत्येक व्यक्तीला भिक्षा ही मागावीच लागत होती. म्हणजे भिक्षा मागणं हा पहिला नियम होता. ही भिक्षा कधी मागायची, तर सकाळी लवकर उठून मागायची. म्हणजे सकाळी लवकर उठून ही भिक्षा प्रत्येक भिक्षूला मागणं गरजेची होती. आता ही भिक्षा मागत असताना अजून दोन नियम होते. काय नियम होते? एक म्हणजे मौन व्रतानंच भिक्षा मागायची. मौन, अतिशय मौन व्रतानं किंवा गप्प राहून मौन राहूनच भिक्षा मागायची, त्याशिवाय भिक्षा मागायची नाही. आणि दुसरा नियम होता गरजेपेक्षा जास्त अन्न स्वीकारायचं नाही. म्हणजे आपल्याला जेवढी गरज आहे तेवढ्याच अन्नाची भिक्षा म्हणून स्वीकार करायची किंवा तेवढ्याच घरामध्ये जाऊन अन्न मागायचं. गरजेपेक्षा जास्त अन्नाचा स्वीकार करायचा नाही. म्हणजे अशा पद्धतीनं भिक्षा मागण्यासाठी देखील नियम होता की ज्या नियमाचं पालन त्या विद्यार्थ्याला करावं लागायचं. सकाळी लवकर उठून भिक्षा मागणं, मौन व्रतानंच भिक्षा मागणं आणि गरजेपेक्षा जास्त अन्न स्वीकारायचं नाही. त्यानंतर दुसरा जो नियम आहे तो नियम होता आहाराविषयी. म्हणजे भिक्षूंचा आहार जो आहे तो आहार कसा असला पाहिजे याच्याविषयी सुद्धा बौद्ध काळामध्ये काही नियम ठरवून दिले होते. आणि त्यामध्ये हा भिक्षूंचा आहार अगदी साधा आणि सात्विकच असला पाहिजे अशा प्रकारचा नियम होता. म्हणजे साधा आणि सात्विक आहार या बौद्ध भिक्षूनं घ्यावा अशा प्रकारचा एक नियम होता. की ज्याच्यामध्ये मग तीन गोष्टी होत्या, ते म्हणजे मग सकाळी नाश्त्यामध्ये किंवा न्याहारीमध्ये काय असलं पाहिजे, दुपारच्या जेवणामध्ये काय असलं पाहिजे आणि रात्रीच्या जेवणामध्ये काय असलं पाहिजे. तर न्याहारी म्हणजे नाश्ता, सकाळचा नाश्ता जो आपण घेतो, या न्याहारीमध्ये त्या काळामध्ये त्या भिक्षूंनी काय घेतलं पाहिजे, तर दूध, फळे, भाकरी किंवा तांदळाची खीर. म्हणजे दूध, फळे, भाकरी किंवा तांदळाची खीर या चारच गोष्टी या निहारीसाठी चालत होत्या किंवा नाश्त्यासाठी चालत होत्या. याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही गोष्टींचं सेवन करायचं नाही अशा प्रकारचा नियम बौद्ध काळामध्ये होता. म्हणजे निहारीमध्ये दूध, फळे, भाकरी आणि तांदळाची खीर या वस्तूंचं सेवन करायचं. त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये भात आणि आमटी हे दोनच पदार्थ असायचे. म्हणजे दुपारी जेवण करत असताना भात आणि आमटी या दोन पदार्थांचं सेवन करावं अशा प्रकारचा नियम होता. आणि रात्रीचं जे जेवण होतं हे रात्रीचं जेवण मात्र त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या भिक्षूंना समाजातल्या वेगवेगळ्या कुटुंबामधनं आमंत्रण असायचं. म्हणजे समाजामधले जे काही धनिक लोक असतील किंवा जे काही सेवा करणारे लोक असतील, दानधर्म करणारे लोक असतील, अशा वेगवेगळ्या कुटुंबामधून या भिक्षूंना जेवणाचं आमंत्रण असायचं. म्हणजे रात्रीच्या वेळचं जेवण जे आहे ते समाजातल्या वेगवेगळ्या कुटुंबामध्ये जाऊन घ्यावं अशा प्रकारचा एक नियम त्या काळामध्ये होता. म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये आचरण करत असताना हे वेगवेगळ्या प्रकारचे नियम होते की ज्याच्यामधले दोन नियम आपण बघितले. एक म्हणजे भिक्षा मागण्याचा नियम आणि दुसरा आहे आहार कसा असला पाहिजे, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण या संदर्भातले काही नियम होते. त्यानंतर तिसरा नियम होता तो म्हणजे वस्त्रांच्या संदर्भातला. वस्त्र कोणती घालावीत या संदर्भातला सुद्धा नियम बौद्ध काळामध्ये घालून दिला होता. आणि त्या काळामध्ये साधारणपणे भिक्षूंनी पिवळीच वस्त्रे परिधान केली पाहिजेत अशा प्रकारचा नियम होता. म्हणजे पिवळी वस्त्र परिधान केली जायची. की ज्या पिवळ्या वस्त्रांचे तीन भाग केले होते किंवा तीन प्रकार पाडले होते आणि तीन भाग त्या वस्त्राचे केलेले असल्यामुळं त्याला त्रिस्तवरा असं देखील म्हटलं जायचं. म्हणजे पिवळी वस्त्र होती की ज्या पिवळ्या वस्त्रांचं परिधान करावं लागायचं आणि त्याचे तीन भाग असल्यामुळं
त्याला त्रिस्तवर असं देखील म्हटलं जायचं. आता हे तीन भाग कोणते कोणते होते? अंतर्वस्त्र, अंतर्वस्त्र आतून घालायचे वस्त्र, उत्तर वस्त्र म्हणजे बाहेरून घालायचे वस्त्र, आणि कटी वस्त्र म्हणजे कमरेला किंवा दंडाला आपण जी वस्त्र गुंडाळतो त्याला कटी वस्त्र असं म्हटलेलं आहे. आणि शक्यतो हे जे वस्त्र असायचं ते पूर्ण पायगोळ झग्यासारखं असायचं, म्हणजे वरून खालीपर्यंत एकच वस्त्र अशा पद्धतीनं पूर्ण पायगोळ झग्यासारखं हे वस्त्र असायचं. म्हणून बौद्ध काळामध्ये वस्त्र परिधान करत असताना सुद्धा पिवळीच वस्त्र परिधान केली पाहिजेत आणि ते पूर्ण पायगोळ झग्यासारखे असले पाहिजेत, अशा प्रकारचा एक नियम त्या काळामध्ये होता. त्यानंतर स्नान करण्याच्या संदर्भात देखील नियम होता, म्हणजे शिष्यानं किंवा त्या भिक्षूनं कुठं स्नान केलं पाहिजे, तर त्या स्नानाचे देखील नियम ठरवून दिले होते की विहारातील स्नानगृह किंवा सार्वजनिक स्नानगृहातच स्नान करावं. म्हणजे आंघोळ कुठं करायची, तर मठ आणि विहारामध्ये असणाऱ्या स्नानगृहामध्ये किंवा सार्वजनिक स्नानगृहामध्येच त्या शिष्यानं आंघोळ केली पाहिजे, अशा प्रकारचा नियम होता. स्नान किंवा आंघोळ करत असताना पाण्यात खेळण्याची परवानगी अजिबात नव्हती. म्हणजे स्नान करायचं, आंघोळ करायचं आहे तर आंघोळच करायची, पाण्यामध्ये खेळत बसायचं नाही. कारण पाण्यामध्ये खेळण्याची त्या काळामध्ये परवानगी नव्हती. कारण आपल्याला बऱ्याच वेळेला आंघोळ करत असताना त्या पाण्यामध्ये खेळण्याची सवय असते, किंवा विहिरीला नदीला आपण पोहायला गेलो की तिथं आपण अनेक तासनतास तिथं पाण्यामध्ये खेळत बसतो, तर तशा प्रकारची सोय तिथं बौद्ध काळामध्ये नव्हती. लाकडाने हात घासू नयेत, म्हणजे अंग स्वच्छ करण्यासाठी, आंघोळ करत असताना स्वतःचं अंग स्वच्छ करण्यासाठी त्या काळामध्ये लाकूड असेल, दगड असेल यासारख्या वस्तू वापरल्या जायच्या, पण त्यासुद्धा वस्तू वापरू नयेत अशा प्रकारचा नियम बौद्ध काळामध्ये होता. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी हा नियम होता. आजच्या काळामध्ये तर ह्या लाकडे आणि दगडाच्या वस्तू तर फार लांब राहिल्या. आज आपण फार मोठमोठे स्वासिक अत्तर असणारे साबण वापरतो, मग डव असेल, फेअर अँड लवली असेल, लक्स साबण असेल, किंवा आणखीन कोणते कोणते अनेक साबणाचे प्रकार आहेत. 100 प्रकारचे साबण आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्या वेगवेगळ्या साबणांचा वापर करून जरी आपण अंग घासलं तरीसुद्धा आपण जेवढं निसर्गानं आपल्याला रंग दिलेला आहे तेवढाच रंग आपला दिसतो. साबण लावून घासल्यामुळं काही रंग उजळून दिसणार नाही. आणि त्यामुळंच काय आहे की बौद्ध काळामध्ये हात किंवा पाय जे आहे, अंग जे आहे, लाकडानं घासायचं नाही तर स्वतःच्या हातानेच हात घासावे. म्हणजे स्वतःच्या हातानंच अंग स्वच्छ करण्याची पद्धत त्या काळामध्ये होती. आणि स्नान करण्याच्या संदर्भात अजून एक नियम होता, तो म्हणजे प्रवासामध्ये आणि आजारपणामध्ये आंघोळ न करण्याची परवानगी होती. म्हणजे जर तुम्ही प्रवासाला निघाला आहात, भटकंतीला निघाला आहात, धर्माचा प्रसार करण्यासाठी प्रवास करत असाल, किंवा एखाद्या वेळेस आजारी पडला असाल, तर अशा वेळी आपल्याला आंघोळ न करण्याची परवानगी त्या काळामध्ये होती. म्हणजे स्नान करण्याच्या संदर्भात देखील काही नियम होते की ज्या नियमांचं पालन त्या विद्यार्थ्याला करावं लागायचं. आणि अजून एक शेवटचा नियम आहे, तो म्हणजे शिस्तीच्या संदर्भातला नियम. म्हणजे त्या विद्यार्थ्याला शिस्तीचं पालन जे आहे ते शिस्तीचं पालन अतिशय कडक पद्धतीनं मठ विहार आणि संघामध्ये करावं लागायचं. शक्यतो ही शिस्त जी आहे ती स्वयंशिस्तच असायची, स्वयंशिस्तीलाच फार प्राधान्य दिलं जायचं. मात्र तरी देखील जर विद्यार्थ्यांनी बेशिस्त वर्तन केलं किंवा संघामधली शिस्त बिघडवण्याचं काम केलं, शिस्तीचं उल्लंघन झालं, तर मात्र त्याला कठोर शिक्षेला सामोरं जावं लागायचं. म्हणजे कठोर शिक्षा त्याला केली जायची. आणि ही शिस्त पाळत असताना एखाद्या विद्यार्थ्याच्या हातून गैरशिस्त झाली तर त्याला स्वतःच्या चुकीची जाणीव झाली पाहिजे. म्हणजे त्यानं स्वतःच मान्य केलं पाहिजे की आचार्यांपुढं किंवा उपाध्यायांपुढं की माझ्याकडून गैरशिस्त झालेली आहे किंवा शिस्तीचं उल्लंघन झालेलं आहे. स्वतः चुकीची कबुली दिली तर ठीक, अशी जर कबुली दिली तर त्याला एक 5 वेळा संधी दिली जायची. म्हणजे 5 वेळा संधी देऊनसुद्धा तो शिष्य, तो विद्यार्थी जर वारंवार गैरशिस्त करत असेल, शिस्त बिघडवत असेल, तर मात्र त्यानंतर त्याची संघामधून हकालपट्टी केली जायची. म्हणजे शिस्त जी आहे ती अतिशय कडक होती. त्याचे शिस्तीचं उल्लंघन होणारच नाही अशा पद्धतीनं शिस्त पाळली जायची, नाहीतर मग कठोर शिक्षा केली जायची. स्वतःची शिस्त त्याला कबूल करावी लागायची. 5 वेळा त्याला संधी दिली जायची आणि 5 वेळा संधी देऊनसुद्धा जर तो ऐकत नसेल तर मात्र नंतर त्याची संघामधून हकालपट्टी करण्याचं काम जे आहे ते हकालपट्टी करण्याचं काम
केलं जायचं. म्हणजे अशा पद्धतीनं बौद्ध काळामध्ये विद्यार्थी दशेमध्ये राहत असताना हे आचरणाविषयीचे अनेक नियम जे आहेत त्या नियमांचं पालन विद्यार्थ्यांना करावं लागायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे बौद्ध काळातील शिक्षणाची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांमधील आत्तापर्यंत आपण 5 ते 6 वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत. या पुढील वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. हा व्हिडिओ जर आपणाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.